भाजप सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सातत्याने सुरूच आहेत, त्यामुळे प्रभावित झालेले विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत। त्याअंतर्गत कोंबडभुजे व बेलपाडा येथील शेकाप आणि शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला। कोंबडभुजे येथील विशाल कोळी, प्रेम पाटील, राजेश पाटील, सुदर्शन कोळी, रोहित भगत यांच्यासह युवक तसेच बेलपाडा येथील शंकर म्हात्रे, गणेश म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, दीपक म्हात्रे, विठ्ठल घाडगे, विजय म्हात्रे, मनुबाई म्हात्रे, सुषमा म्हात्रे, जयश्री म्हात्रे, भारती म्हात्रे, रुक्मिणी घाडगे, मंजुळा म्हात्रे, गुलाबबाई म्हात्रे, कुसुम घरत, मथुरा म्हात्रे यांनी यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला। आपण भाजप पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्ष प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले। आपल्या सर्वांचं मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक देशाचा कारभार भाजपच्या हातात आहे। राज्याचं मोदी साहेब अतिशय चांगल्या हा कव्हर सांभाळत आहेत, त्याचबरोबर फडणवीस साहेब महाराष्ट्राचा राज्यकारभार चांगल्या करत आहेत। प्रगतीच्या दृष्टीनं देशाची सारखी पावलं अतिशय वेगानं पुढं चाललेली आहेत। आपल्या रायगड जिल्ह्यात विशेष करून पनवेल उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरण होत आहे। अशा वेळेला भाजपाशिवाय ह्या देशाला ह्या विभागाला पर्याय नाही आणि हे ओळखून आणि आपण पाहिलं की शेका पक्षामध्ये असताना आपली साधी विचारपूस पण होत नाही, पण ह्या इथं मात्र आपण कल्पना देतो की आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदीप यांच्या नेतृत्वाखाली इथं तुम्ही तुमच्या जी अडीअडचणी असतील गाराणी सांगाल, त्यात नक्कीच लक्ष घातलं जाईल। या दृष्टीनं आमची बेलपाडा कमिटी जी आहे ही कमिटी आपल्याला चांगल्या अडचणीने साथ देईल आणि म्हणून तुमचं मनापासून हार्दिक पक्षामध्ये स्वागत करतो। भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, कवांच्या सरपंच रत्नप्रभा घरत, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, सुगंधा कोळी, अरुण घरत, जयंत ठाकूर, दीपक पाटील, वितेश म्हात्रे, रवी शिंदे, नामदेव ठाकूर, अनिकेत भगत यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते।